नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये दोन हजार वीस या वर्षामध्ये महिलांची जी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा झाली टी ट्वेंटी त्या स्पर्धेविषयी माहिती घेऊया मेलबर्न ऑस्ट्रेलिया येथे आठ मार्च दोन हजार वीस रोजी पार पडलेल्या सातव्या टी ट्वेंटी महिला विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने भारतीय महिला क्रिकेट संघाचा पराभव केला तर टी ट्वेंटी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा दोन दोन हजार वीस या विश्व क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना मेलबर्न ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आठ मार्च म्हणजेच महिला दिनाच्या दिवशीच झालेला होता तर या झालेल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने भारतीय महिला क्रिकेट संघाचा पराभव केला म्हणजेच या स्पर्धेमध्ये विजयी ठरला ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता ठरला भारत त्याचप्रमाणे ही जी स्पर्धा झाली विश्वकरंडक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा दोन हजार वीस ही स्पर्धा आतापर्यंतची सातवी टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा होती ही स्पर्धा ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेचे पाचव्यांदा विजेतेपद मिळवले आहे तर आतापर्यंत ही स्पर्धा सातव्यांदा पार पडली आणि या सातपैकी आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने सर्वात जास्त पाच लग पाचव्यांदा विजेतेपद मिळवले आहे म्हणजे आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने हे जे विजेतेपद मिळवलं हे त्यांचं पाचवं विजेतेपद होतं ही स्पर्धा एकवीस फेब्रुवारी ते आठ मार्च दोन हजार वीस दरम्यान पार पडली या स्पर्धेत मालिकावीर हा पुरस्कार ऑस्ट्रेलियाच्या बेत मुनी हिला मिळाला तर या स्पर्धेमध्ये मालिकावीर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार ऑस्ट्रेलियाच्या बेत मुनी हिला मिळाला तर बेत मुनीने या स्पर्धेमध्ये एकूण दोनशे एकोणसाठ धावा काढल्या तर सर्वाधिक बळी ऑस्ट्रेलियाच्या मेघन शेट हिने मिळवले तर ऑस्ट्रेलियाच्या मेघन शेट हिने तेरा बळी मिळवले भारताने महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच प्रवेश केला तर आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने टी ट्वेंटी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पहिल्यांदाच प्रवेश केलेला आहे ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेचे दोन हजार दहा दोन हजार बारा दोन हजार चौदा दोन हजार अठरा आणि दोन हजार वीस असे सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद मिळवले तर ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत या स्पर्धेचे पाच वेळेस विजेतेपद मिळवले आहे तर ते मिळवले दोन हजार दहामध्ये त्यानंतर दोन हजार बारा दोन हजार चौदा दोन हजार अठरा आणि दोन हजार वीस असे सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद मिळवले शपाली वर्मा हिला सलग तिसऱ्यांदा सामनावीर पुरस्कार भारतीय महिला क्रिकेटपटू शपाली वर्मा हिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा सामनावीर पुरस्कार मिळाला तर आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघातील महिला खेळाडू शेपाली वर्मा टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेमध्ये सलग तिसऱ्यांदा सामनावीर पुरस्कार मिळाला कितव्यांदा तर सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला शेपाली वर्माला कोणता पुरस्कार तर सामनावीर हा पुरस्कार अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली तर सलग तिसऱ्यांदा सामनावीर पुरस्कार मिळवणारी भारतीय महिला संघातील टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतील पहिली महिला खेळाडू शेपाली वर्मा ही ठरली त्यानंतर आपण आता टी ट्वेंटी महिला विश्वकरांडक क्रिकेट स्पर्धेविषयी थोडी आणखी माहिती घेऊया तर टी ट्वेंटी महिलांची क्रिकेट विश्व स्पर्धेला सुरुवात झाली ती दोन हजार नऊमध्ये आणि या क्रिकेट स्पर्धेचे जे आयोजक असतात म्हणजे ही स्पर्धा को या स्पर्धेचं आयोजन कोण करतं तर आयोजन करतं आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना म्हणजेच आय सी सी सन दोन हजार सोळामध्ये पाचव्या स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले होते तर दोन हजार सोळामध्ये जी महिलांची टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भरली होती ती होती पाचवी आणि ती दोन हजार सोळामध्ये भारतामध्ये झालेली होती सन दोन हजार बावीसच्या स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिकेमध्ये होईल त्यानंतर आता जी पुढील स्पर्धा असेल ती स्पर्धा होईल दोन हजार बावीस या वर्षी आणि या स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिकेमध्ये होणार आहे